नमस्कार, वीकेबी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरातील हिवाळी अधिवेशन रद्द झाल्यामुळे नागपुरातील व्यापाऱ्यांचं होतंय मोठं नुकसान. व्यापारी जगताला बसणार तब्बल 300 कोटींचा फटका. राज्य सरकार लोकशाही नष्ट करत असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर आरोप. आणि सक्करदारा परिसरात चाकूचा धाक दाखवून इसमाला लुटलं, आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. कराराप्रमाणे दरवर्षी नागपुरात अधिवेशन घेणे बंधनकारक आहे, मात्र मागच्या वर्षी कोरोनामुळे व यंदा महाविकास आघाडी सरकारने पाठ फिरवल्यामुळे नागपुरात होणारं अधिवेशन रद्द झालं. त्यामुळे व्यापार जगाला खूप मोठा फटका बसला असून जवळपास 300 कोटींचा तोटा झाला आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे नागपुरातलं अधिवेशन रद्द करण्यात आल्यामुळे व्यापाऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं. यंदा तरी हे अधिवेशन होणार या आशेकडे नागपुरातील व्यापारी डोळे लावून बसले होते. मात्र महाविकास आघाडीने याही वर्षी नागपूर अधिवेशनाकडे पाठ फिरवल्यामुळे नागपुरातील व्यापाऱ्यांना जवळजवळ 300 कोटींचा फटका बसला आहे. नागपुरातील अधिवेशनाची तयारी जशी सरकार करते त्याचप्रमाणे नागपुरातले व्यापारीही एक महिना आधीपासून अधिवेशनाची तयारी करतात. या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक ठिकाणावरून लोक नागपुरात येतात. इथल्या पर्यटन क्षेत्राला, दळणवळण क्षेत्राला वाव मिळतो. नागपुरातले हॉटेल व लॉज भरलेली असतात, त्यामुळे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या व्यापाराला चालना मिळते. यंदा मात्र सरकारच्या नागपूरमध्ये अधिवेशन न घेण्याच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप नागपुरातील व्यापाऱ्यांनी केला आहे. देखिए, पहले तो 2 साल से होटल इंडस्ट्री बाकी धंधों के जैसे हमारी भी चरमराई हुई है और हमको ज़्यादा असर रहा क्योंकि कोविड में लोग ट्रैवल ही नहीं कर रहे थे. तो क्या होता है कि क्योंकि पिछले साल भी नहीं हुआ असेंबली, तो इस बार की असेंबली में बहुत सारी उम्मीद लगा के हमारे मेंबर्स बैठे थे कि ऐसा लग रहा था कि भाई असेंबली होगी, 2-3 हफ्ते की होती है, बहुत सारा व्यापार आता है, बहुत सारे लोग आते हैं, काफ़ी बाहर आजूबाजू स्टेट्स के भी लोग आते हैं, एरिया के डिस्ट्रिक्ट के भी आते हैं, तो उससे फ़र्क पड़ता है. तो मेरा ऐसा अंदाज है कि अगर इस साल नहीं होने से कम हमारे बिजनेस को कम से कम 300 करोड़ का नुकसान हुआ है. अब आपने व्यापार की बात की, कितने व्यापार का नुकसान, कितने लोग नागपुर आते, बाहर से लोग आते, यहाँ खर्च करते, यहाँ का पर्यटन कितना चलता, यहाँ के रिक्शे वाले, यहाँ की चाय टपरी वाले, छोटे लॉज वाले, ऑटो वाले, रिक्शा वाले, सबको कितना रोजगार मिलता. दुर्भाग्य की बात है कि सरकार यहाँ आना नहीं चाहती. आप क्या 5 साल में एक ही बार आना चाहते हैं क्या? ये भी आपको सोचना पड़ेगा. बार बार आना पड़ेगा, बार बार यहाँ की बातें सुनना पड़ेगा और जो करार किया गया है वो करार के अधीन करना पड़ेगा, ऐसा मेरा मानना है. नहीं तो भी लगभग 300 करोड़ का तो नुकसान हमारे व्यापार का हुआ ही है, इसमें कोई दूसरी बात नहीं है. सोमवारी सकाळी 5 सुमारास सकरदारा येथील बिंजाणी कॉलेज गेट समोर 2 आरोपींनी चाकूचा धाक दाखवत एका इसमाकडून 30,000 रुपये आणि एक मोबाईल फोन लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. हा इसम एक छोटा व्यापारी असून सकाळी तो भाजीपाला घ्यायला निघाला असता ही घटना घडली. या प्रकरणी सकरदारा पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून एक आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा चोरीच्या घटना वारंवार घडत असून या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी सक्करदरा पोलिसांनी कंबर कसली आणि तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीतून कपिलनगर पोलिसांच्या सहाय्याने सक्करदरा पोलिसांनी अखेर 3 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच अजून आरोपी तसेच अशा प्रकारचे गुन्हे निष्पन्न व्हायची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. काल सकाळी 5:10 सुमाराला भाजीपाला खरेदी करण्याकरता एक छोटा व्यापारी त्याच्या गाडीवर कॉटन मार्केट येथे जात होता. सक्करदरा पुलाच्या पुढे बिंजाणी कॉलेजच्या गेटसमोर एका स्कूटरवर 2 लोक आले सुरुवातीला आणि त्यांनी त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून 5 आपलं 3,000 रुपये आणि एक मोबाईल हिसकून नेला.
या स्वरूपाचा गुन्हा मागच्या आठवड्यात पण सक्करदरा आणि पूर्ण नागपूर शहरात झालेल्या होत्या. त्याबाबतीत लकडगण पोलीस स्टेशनला एक दारोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या घटनेशी साधर्म्य साधणारा हा पण गुन्हा घडलेला आहे. सक्करदरा पोलिसांनी तात्काळ याच्यामध्ये माहिती मिळवली आणि तपास करून कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून काल तर कपिलनगर पोलिसांच्या मदतीने आरोपी ताब्यात घेतले या गुन्ह्यातले. त्याच्या बाबतीत अधिक तपास चालू आहे. 3 आरोपी आत्तापर्यंत आम्ही अटक केलेले आहेत आणि अजूनही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि अजूनही नागपूर शहरातले इतर या स्वरूपाचे गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. तपास प्राथमिक स्तरावर आहे सध्या. हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रात सर्वात कमी अधिवेशनं होत आहेत. अनेक राज्यांची अधिवेशने दीर्घकाळ चालू शकतात, मग आपल्या राज्याचं अधिवेशन का होत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच सरकार लोकशाही संपव पाहत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सरकारच्या लेखी विदर्भ अस्तित्वातच नाही, वैधानिक विकास मंडळाचा मुर्दा मांडण्याचं काम या सरकारने केला. ज्या वैधानिक विकास मंडळामुळे विदर्भ आणि मराठवाडाला न्याय मिळत होता तिचा मुर्दा मांडलाय आणि सत्ता पक्षातला एकही जण या संदर्भात बोलायलाही तयार नाही. मी यावेळी बीएससी मध्ये स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचं कारण पुढे करून मुंबई अधिवेशन घ्या म्हणताय तर आम्ही ते मान्य करू. कारण शेवटी मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नसताना आम्ही आग्रह करणं योग्य नाही, पण आमचा आग्रह आहे आणि त्यावेळेस होता आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आपण त्याचा विचार करू म्हणून की मार्च अधिवेशन हे नागपूरला झालं. कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना नुकतीच घडली. यावर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली होती. थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील याबाबत भाष्य केले होते. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात आली होती. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य फिरवण्यात आले असून शिवाजी महाराजांचा अपमान कर्नाटक असो नाहीतर महाराष्ट्र कुठल्याही राज्यात सहन केला जाणार नाही व त्या संदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे असे फडणवीस म्हणाले. गोष्ट तर अशी आहे, कर्नाटक मध्ये जो अवमान झाला तो कर्नाटकात होता, कुठे हो महाराजांचा अवमान सहन केला जाणार त्या संदर्भात कर्नाटक सरकारने देखील स्पष्ट भूमिका मांडली आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुराव्यासहित त्यांचं स्टेटमेंट कसं ट्विस्ट करण्यात आलं हे त्या ठिकाणी दाखवलं आणि त्यांनी स्टेटमेंट हे दिलं की छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा तिथले देखील एक फार मोठे महनीय व्यक्ती आहेत त्यांच्याही पुतळ्याला काहीतरी इजा पोचवण्यात आली, अशा संदर्भात हे करणं चुकीचंच आहे हे स्पष्टपणे त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं. त्यांचं स्टेटमेंट ट्विस्ट करण्यात आलं, पण त्याचवेळी ही घटना घडल्यानंतर सीएमओ देखील त्या संदर्भातलं एक मोठं स्टेटमेंट काढतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते देखील त्याबद्दल बोलतात, सेनेचे नेते बोलतात आणि मग सत्ता पक्षाचे एक आमदार महाराजांच्या अंगावर चढतात. त्यावेळी एका शिव काय तो अपमान नाही महाराजांचा, म्हणजे महाराजांचा अपमान काय सिलेक्टिव्ह बूट घालून महाराजांवर चढणं याच्या मात्र बूट घेऊन बसल्या. त्याच्यावर सीएमचं स्टेटमेंट नाही आहे, त्याच्यावर काँग्रेसचं नाही आहे, राष्ट्रवादीचं नाही आहे, राऊतांचं नाही आहे. असा सिलेक्टिव्ह अपमान होऊ शकत नाही आणि सिलेक्टिव्हली तुम्ही अपमान चूजही करू शकत नाही. महाराजांचा कुठे अपमान असले कोणी केला असेल त्याचा निषेध झाला पाहिजे आम्ही करूच. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर
पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बँक, नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। अजनी पोलिसांनी एका वाहन चोराला अटक करून त्याच्याजवळून 2 4-चाकी व 3 2-चाकी असा एकूण 6,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। आरोपीचे नाव प्रज्वल विजय हटवार असे असून तो एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करतो। अजनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तलवारे आणि त्यांची DBC टीम, PSI आशिष ठाकूर, खेमराज पाटील, गजानन माहुलकर आणि अतुल दवंडे यांच्या टीमने एक महत्त्वपूर्ण गुन्ह्याचा तपास उघडकीस आणलेला आहे। यात रेकॉर्डवरील वाहन चोर प्रज्वल विजय हटवार याला अटक करून त्याच्याकडून 2 4-चाकी आणि 3 2-चाकी अशी वाहनं त्याच्याकडून जप्त केलेली आहेत। प्रज्वल विजय हटवार याची गुन्ह्याची पद्धत हा रसिका ट्रॅव्हल्समध्ये डेली वेजेसवर ड्रायव्हर म्हणून, चालक म्हणून काम करायचा आणि काम करत असताना त्याला जेव्हा वाहनाच्या चाव्या वापरण्यात येत होत्या त्या चावी तिथंच न ठेवून देता ती चावी नकळतपणे गहाळ करायची आणि रात्रीच्या वेळेस येऊन ती वाहनं चोरून घेऊन जायची। अशा पद्धतीने त्याने एक इंडिगो कार आणि एक इनोव्हा कार अशा 2 कार चोरून नेलेल्या होत्या। अतिशय तांत्रिक CCTVच्या माध्यमातून आणि गोपनीय पद्धतीने जी बातमी मिळाली त्याच्यावरून आमच्या DB टीमने याला पकडून याच्याकडून इतर 3 2-चाकीसुद्धा जप्त केलेल्या आहेत। एकूण अजनी पोलीस स्टेशनचे 3 गुन्हे व प्रतापनगर आणि गिट्टी खदान पोलीस स्टेशनचा 1 1 गुन्हा असे 5 गुन्हे डिटेक्ट करून एकूण 6,55,000 रुपयाचा मुद्देमाल अजनी पोलीस स्टेशनने या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे। कशासाठी चोरी करण्याचा काय आरोपी त्याच्याकडे जे तो कर्जबाजारी झालेला होता त्याचा कर्ज चुकवण्यासाठी म्हणून तो या पद्धतीचे गुन्हे करून मी कर्ज चुकवणार असं त्याचा तपासामध्ये पुढे तो सांगत आहे। निष्पन्न राज्यात ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। सध्या राज्यात ओमिक्रॉनचे 54 रुग्ण असून प्रोटोकॉलनुसार दररोज 1.5 ते 2 लाख नागरिकांची टेस्टिंग केली जात आहे। तसेच राज्यात 8 कोटी नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून येत्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात 100% लसीकरण होईल असेही टोपे म्हणाले। नाही, लसीकरण हा आपल्या दृष्टीनं खूपच महत्त्वाचा विषय आहे आणि प्रशासनानी, सरकारनी, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी हा विषय फार गांभीर्याने नेहमीच घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की आम्ही सातत्याने या गोष्टी सांगत असतो पालकमंत्री महोदयांनासुद्धा आणि कलेक्टर्सलासुद्धा की आपल्याला लसीकरणाची गती अधिक वाढवायची आहे। आजची स्थिती अशी आहे की साधारणपणे आपण एकूण जे 9 कोटी 15 लाख आपलं जे टार्गेट आहे एकूण लसीकरणापैकीचं त्यापैकी जवळजवळ 1 कोटी वगळता साधारण आपण 8 कोटीपर्यंत पहिला डोस म्हणजे एकूण जो काही आहे तो फर्स्ट डोस आपण त्या ठिकाणी दिलेला आहे आणि दुसऱ्या डोसलासुद्धा आपण साधारणपणे 57% एकूण कंप्लीट झालेलं आहे आणि त्यामुळं मला असं म्हणायचं की सेकंड डोस 57%, फर्स्ट डोस हा 87% अशा पद्धतीनं आपण लसीकरण केलेलं आहे। 1 कोटीच्या दरम्यान लस देणं अद्याप लोकांना बाकी आहे, म्हणजे फर्स्ट डोस बाकी आहे आणि त्यामुळं या बाबतीतली कार्यवाही अशी चालू आहे की आपण याची एक लाईन लिस्ट तयार करण्यात आलेली आहे आणि या लाईन लिस्टच्या माध्यमातून जे गावं आहेत आणि जे शहरातील वॉर्ड्स आहेत त्यानुसार सर्व आरोग्य विभागाचे लोक घर टू घर जाऊन त्यांना समजावून सांगण्याचं काम आणि त्यांना लसीकरण केंद्रावर घेऊन येण्याचं काम केलं जात आहे। त्यांना मेसेजेस पाठवण्याचे कामं केले जात आहेत। त्यांना वेगवेगळ्या जी माहिती देऊन IEC माध्यमातून सुद्धा लोकांना जनजागृत करण्याचं कामसुद्धा आवर्जून केलं जातं आणि आता कुठल्याही संसाधनाचं कमी नाही त्यामुळे फक्त जे उर्वरित लोकसंख्या राहिलेली आहे त्यांची मानसिकता तयार करून त्यांना लस
घ्यायला लावणं हाच एक महत्त्वाचा आव्हानात्मक काम आहे आणि त्या बाबतीत आपण कटिबद्ध आहोत. साधारणपणे दररोज 6 लाख ते 6.5 लाख लस दिली जाते आणि या गतीनं जर आपण राहिलं तर 15-20 दिवसाच्या आत आपल्याला हे लसीचं 100% महाराष्ट्र लसीकरण झालेलं आहे अशा पद्धतीचं आपल्याला काम करता येऊ शकेल. पहिली डोस तरी आपलं पूर्ण होऊ शकेल. ओमिक्रॉन बाधित रुग्णाला आता बुलढाण्यात डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशा स्थितीत आता जिल्हा ओमिक्रॉन मुक्त झाला आहे. ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. दुबई रिटर्न ओमिक्रॉनचे रुग्ण आता ओमिक्रॉन मुक्त झाले आहे. 67 वर्षीय व्यक्तीला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अशा स्थितीत बुलढाणा जिल्ह्यात एकही ओमिक्रॉन बाधित रुग्ण नाही. गेल्या 14 दिवसांपासून जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या ओमिक्रॉन बाधित रुग्णाला मंगळवारी प्रोटोकॉलनुसार रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या रुग्णामध्ये पहिल्या दिवसापासून कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत, पण 8 डिसेंबर रोजी हा रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आणि ओमिक्रॉन चाचणी सकारात्मक आली. आपल्या दवाखान्यामध्ये ओमिक्रॉन सस्पेक्टेड पेशंटला आपण आयसोलेट केलं होतं. त्यांना कुठल्याही प्रकारची लक्षणं नव्हती, परंतु त्यांचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्यामुळे आपण त्यांना दवाखान्यामध्ये आयसोलेट केलेलं होतं आणि 8 तारखेला ते आपल्याकडे भरती झाले होते आणि आज त्यांचा याचा आयसोलेशनचा पिरियड संपत असल्यामुळे नियमानुसार प्रोटोकॉलनुसार आपण त्यांना सुट्टी देत आहोत. आणि इथून पुढे नागरिकांना मी असं आवाहन करू इच्छितो की नागरिकांनी आपली काळजी घ्यावी. मास्क बांधण्याची जी सवय आपल्याला लागलेली होती ती कंटिन्यू चालू ठेवावी. ती सगळ्यात महत्त्वाची आणि आपल्याला वाचवणारी असेल, कारण की ओमिक्रॉन आपल्याकडे येईल किंवा नाही येईल तो वेगळा किंवा पुढचा भविष्याचा विषय आहे, पण आल्यास आपल्या सर्वांचं रक्षण होईल असं आपल्या सर्वांची हे असली पाहिजेत, ॲक्टिव्हिटी असली पाहिजेत असं रुग्णालयाच्या वतीने आणि जिल्हा शल्य चिकित्सक साहेबांच्या वतीने मी आपणास आवाहन करू. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.